वर्धा इथं देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं ध्वजारोहण पार पडले. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं पालकमंत्री सुनील केदार यांनी भाषणात आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं. कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, पत्रकार, सेवाभावी संस्थांचे त्यांनी आभार मानले. मी आपल्या सगळ्याला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. उपजीविकेचं साधन तिला कमीत कमी झळ पोचता मार्ग काढत आपण सगळेजण मागच्या 1.5 वर्षापासून काम करतात. या वर्धा जिल्ह्यानं पहिल्या लाटेमध्ये अत्यंत चांगलं असं उत्तम काम महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं. त्यासंबंधीचं राज्यापासून केंद्रापर्यंत जी नोंदणी घेण्यात आली आहे आपल्या सगळ्या ठाऊक आहे. नंतरच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धाही सगळीकडे हाहाकार असतानाही ह्या वर्धा जिल्ह्याच्या प्रशासनानं, ह्या वर्धा जिल्ह्याच्या पत्रकारांनी आणि या वर्धा जिल्ह्याच्या एनजीओज आणि जागरूक नागरिकांनी अत्यंत चांगली भूमिका वठवली आणि जिल्ह्यातील गोर गरिबांच्या उपयोगी सगळ्या योजना राबवून चांगलं असं काम करतं केलं याची सुद्धा नोंद राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.